मित्रांनो, मी सर्प मित्र विश्वमने सलगरे. तर आता मी आलेलो आहे आय आय टी मध्ये लक्ष्मी मंदिरच्या शेजारी. नाव काय तुमचं? राजेंद्र शेळके. राजेंद्र शेळके यांच्या घरामध्ये एक नाग जातीचा साप आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कुठल्या कोपऱ्यात आहे? ह्याच्यामध्ये बघू शकता की हा एक इंडियन स्पेक्टिकल कोबरा ज्याला आपण नाग नाव नव्हतो कसा बसलेला आहे. तर तो बाहेर येईल आणि आता मी काय दादा तर मित्रांनो बघू शकता की एक नागराती साप घरामध्ये कसा बसला होता ज्याला इंग्लिशमध्ये आपण इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणतो. तर मित्रांनो अशा सापामध्ये न्यूरोटॉक्सिक डिझीज असते मित्रांनो. जर अशा सापाची बाईट झाली तर पॉसिबल तितक्या लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं आणि अँटीस्नेक विनम जी ह्याचं औषध असतं तर ते लवकरात लवकर घ्यायचं. तर मित्रांनो हा साप घरी उंदीर किंवा बेडूक होईल तर काय तर त्यानं खाल्लेला आहे सध्या. तर त्या खाण्यासाठी घरामध्ये आलेला साप आहे मित्रांनो हा. तर आता आपण याला सुरक्षित पॅक करूया आणि पर्यावरण रिलीज करूया. तर मित्रांनो ह्याची स्किन बघू शकता कशी आहे मित्रांनो. ह्याच्या फडीच्या पाठीमागे स्पेक्टिकल दिसते मित्रांनो. आणि हा साप फडी काढला की बघतो की हा नाग साप आहे मित्रांनो. आणि त्यानं काहीतरी खाल्लं आहे मित्रांनो ते दिसते. बघू शकता तुम्ही बघू शकता कसा नाही त्याच्यावरती वरती पण इतर व्हिडिओ काय राजू पाण्या नाही जाणार. राजू पाण्या नाही जाणार. तुमचं नाव पत्ता पॅक करायला ऑक्सिजन साठी भोलं मारे तो तर नमस्कार मित्रांनो. मी सर्प मित्र विश्वभावने सलगरे. तर आता आपण आय आय टी मध्ये जे खास नाग जातीचा साप पकडला तर तो आपण पर्यावरणात रिलीज करण्यासाठी आलोय. माझ्यासोबत कॅमेरा विशाल मासा, यो ऋत्विक आणि यो दाद्या. आम्ही तिघ जण आलोय मित्रांनो साप सोडायला. तर आता आपण त्याला सुरक्षित पर्यावरणात रिलीज करूया. तुम्हाला दाखवतो अगोदर साप कसा. खूप अग्रेसिव्ह साप आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता की हा नागजाती साप कसा आहे मित्रांनो. तुम्हाला त्याची स्किन जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो बघू शकता की हा कसा आहे मित्रांनो साप. ह्याची स्किन वगैरे बघा कसा घवा करत. आता ह्यो सुरक्षित पर्यावरणात रिलीज होईल मित्रांनो. खूप अग्रेसिव्ह झाला आहे जातोच तो पर्यावरणात जाईल. तर मित्रांनो आश्चर्यातून तो पर्यावरणात सुरक्षित रिलीज झालेला आहे मित्रांनो. काय मित्रांनो जाईन झाला आहे आता जाईल तो. असे तर तो पर्यंत गेलेला आहे. सापाला वाचवायचं माहिती असून विदुर करण्याचा प्रवास त्याच्यावर आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सर कोणतरी शो मिनिट चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.